नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी राईट टू नो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण बोलणार आहोत भारतातील सर्वात जुन्या मंदिराबाबत, जे मंदिर प्रथम चंद्रदेवाने बांधले, नंतर रावणाने आणि नंतर भगवान श्रीकृष्णाने। आपण बोलणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजेच सोमनाथ मंदिराबाबत। पवित्र पुस्तक शिवपुराणानुसार चंद्रदेवाने राजा दक्ष प्रजापतीच्या श्रापातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी भगवान शंकराची तपस्या केली। सोमचंद्राचेच नाव आहे आणि चंद्राने भगवान शंकराला नाथस्वामी समजून या ठिकाणी तपस्या केली, म्हणूनच या ज्योतिर्लिंगला सोमनाथ म्हणून ओळखलं जातं। असे मानले जाते की चंद्रदेवाने हे मंदिर सोन्याचे बनवले होते, त्यानंतर रावणाने हे मंदिर चांदीचे बनवले आणि सर्वात शेवटी रावणानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी हे मंदिर चंदनाने बनवले। हे मंदिर पूर्वीपासूनच एवढे संपन्न होते की याच्यावर 17 वेळा मुस्लिम आक्रमणे झाली। समुद्र किनारी मंदिराच्या दक्षिणेकडे एक बाण स्तंभ आहे। हा बाण स्तंभ एक दिशादर्शक स्तंभ आहे। या स्तंभावर असमुद्रात दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असं लिहिण्यात आलं आहे, ज्याचा अर्थ होतो समुद्राच्या या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेमध्ये एकही अडथळा नाही।